पवार साहेब अध्यक्ष, समता परिषदेची बैठक, सत्यशोधक समाजाच्या 150व्या वर्षा झाले म्हणून तो कार्यक्रम आणि सत्कार. सत्यशोधक समाजाच्या पुस्तकात काय काय लिहिलं आहे, कोणी वाचलं आहे काय, त्यांना वाचा. आणि मी काय म्हणालो, अरे काय आहे, लहानपणापासूनच आम्हाला सांगतात हे सरस्वतीची ही विद्येची देवता, विद्येची देवता. पण या मग मग 5000 वर्ष कारण ह्या आम्हाला शूद्र म्हणून का शिकू दिलं नाही, हे मराठा बिराठा आम्ही सगळे शूद्र, बाकीचे अतिशूद्र, ब्राह्मणांच्या मुलीसुद्धा त्यांनीसुद्धा शिकायचं नाही. अशा वेळेला महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले हे पुढे झाल्या. पहिली शाळा निघाली आणि त्यांना ब्राह्मणांनी पाठिंबा दिला. भिडे, चिपळूणकर, भांडारकर हे सगळे मंडळी त्यांच्या पाठिंब्यासाठी. आणि पहिल्या वर्गामध्ये 6 मुली आल्या, 4 ब्राह्मणांच्या, 1 धनगर आणि 1 मराठा. आणि म्हटलं यांनी आपल्याला शिकवलं ना. यांचे डॉक्टर होते महात्मा फुल्यांचे डॉक्टर घोले, सर्जन होते मोठे. त्यांची 9 वर्षाची मुलगी त्यांनी म्हटलं हिला शाळेत पाठवायची, शिकवायची. काही लोकांनी ते पटलं नाही, काच कुठून तयार केलेला लाडू त्या कोळ्या मुलीला खायला दिला, आतमध्ये रक्तस्राव झाला आणि ती मुलगी गतप्राण झाली. त्यावेळेला मुली शिकायला लागल्या, महिला शिकायला लागल्या. आणि मग मी हे सांगितलं, अरे एकाने राज्यक्रांती घडवली, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला, आपल्याला खरं स्वातंत्र्य त्यावेळेला मिळालं. फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीबाई, भाऊराव पाटील, अण्णासाहेब कर्वे ही सगळी मंडळी जी आहेत यांनी आपल्याला यांची पूजा करा. दुसऱ्या दिवसापासून ते ट्रोलिंग ट्रोलिंग काय, माझ्या घरी दरवाजा नाशिकला इकडे कॉलेजवर सरस्वतीची पूजा कर. म्हटलं मी नाही कुठे म्हणतो, करा 10 वेळा करा पूजा. अरे पण ते आपल्या घरात करा, घरामध्ये कुणाची पूजा करा, आमच्या घरातसुद्धा करता देवीची पूजा. पण शाळेमध्ये लहानपणापासून या महापुरुषांचा इतिहास त्यांना सांगा, यांचं काम त्यांना सांगा, म्हणजे त्यांना कळेल की ह्या शिक्षणासाठी ह्या लोकांनी काय केलं आणि आपल्याला काय करायचं. त्याच्यावरून किती ट्रोलिंग. आता मोहन भागवत त्या दिवशी बोलले की ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे, अमुक तमुक. मला पवारसाहेबांनी पण सांगितलं, नुसतं सांगून चालायचं नाही, ते व्यवहारामध्ये उतरावं लागेल. पवारसाहेब म्हणाले काही का असे ना, पण एक काहीतरी किरण दिसतं की बाबा ठीक आहे बाबा करा. पण महात्मा फुले समता परिषदेचं काम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम आणि महाविकास आघाडीचं काम पवारसाहेब आणि इतर सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सुरू ठेवावं लागेल, मागे हटून चालणार नाही.